सैम एक अद्भुत देणी, आम्ही सगळे त्याच्या गोपान रावतात. गोंयचे उदंते कळले सह्याद्रीचे अप्रूप आणि अस्तमते कळले दर्यालहारांचे विशाळ अशा अरबी समुद्राचे रूप गोंयच्या सुंदरकायेत अधिक भर घालतात. सैनाचं माणसाचं हे नात कव्वा तुटायचं नाही. गोंयात दंगरांनी जगसांनी पासणांनी माळांनी भाटांनी लोक रावता. लोकगीतां लोकांक नाच लोकांक वाद्यां लोकांक खेळ लोकांक खाणां अशा वेगवेगळ्या तरांनी गोंयचो लोकवेद परमळटा. कोंकणी भास ही आमच्या गोंयच्या लोकवेदाचो अलंकार. हीच आमची भास आणि तीच मिरास. तरेकवार धर्म जातीच्या संवासात गोंयची भूंय चवटा. हो चवर तुमच्या सामकार घेऊन येतात जितो जीव. दर दिसा नवो साज नवो भेस नवो मान नवी उमेद नवनिर्माण. तुम्ही पळयतले गोंयचो लोकवेद बारकाये. आम्ही जातीचा दनघोर. ह्यो दनघोर आम्ही राना वनांनी फिरपी गई म्हशीस लागून ज्यांनी आणि आमचा जन्म गई म्हशीस लागून ज्यांनी आमचा जन्म दूध दूध केवढं गाहोल तेवढं आम्हाला आमचं बाणवाल आणि आमची ती मिळगत आमची ती. ह्यो दसरा ह्यो दसरा करता असताना त्यांच्यानी काय केला आवाज गेली की औसवनी 8 दिवसांनी क्या करूया. योग दसऱ्याची परंपरा आणि कला एक तयार करूया म्हणून त्यांनी त्या धनघराच्या मनात कल्पना आलं. कल्पना आलं तर एक चौघ जण बसलेलं तवा ढोल तासा नाही एवढा एक डबा आयदानी आग घेतलं आणि असं करून ज्यांनी टुनी मारायला लागलं. टुनी मारता 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 त्यांच्या मनाप कला आली क्या त्यांच्या मनाप कला आली तेव्हा एक पाऊल उचलून ज्यांनी बघूया प्या प्या उचलून ज्यांनी बघूया प्या उचलून बघता 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 ती टोनी आणि प्या एक केलं आणि तिथनी त्यांच्यानी थापन करीत थाप करीत तयार होऊन आता कुठंतरी आपलं आड्या खेड्यानी कुठंतरी कडे कोपऱ्यानी मोठा एक धनगार जुक दुर्नी दुर्नी येऊन ज्यांनी एकीकडे झाले आणि ह्यो दसरा ह्यो दसरा पहिली सण ह्यो धनगाराचाच. 8 दिवसांनी जागोर करता आम्ही. जागोर केला की दुसऱ्या दिवशी आमचा दसरा आणि तिसऱ्या दिवशी आमच्या शिलंगान 9 दिवसाची नवरत्न आणि 10 दिवसाचं शिलंगान. शिलंगना दिवशी आम्ही
क्षेत्र पुजेस लेता हूँ जू नागूर कुनाजी तासन आसले तासन इला खुर्प कुरियाड एवरी ही क्षेत्र आम्ही पुजेस लावितो ती पुजेस लावताना पहिल्यानी कच्च्या काळात ती काय आम्ही बघाय गेलो नाही पहिल्यानी कोंबड्यानं ते बोकोड मारायचा होता तिथे रगात पाडायचं होतं ते कसं कुणी देवाला फशिवला आणि तवसं केलं ते तवसं कसं मान झालं आणि कसा त्यो राजी झाला त्यो आम्हाला काय ठावा नाही मग ती परंपरा एक आता चालू आमची शिलंगना दिशा आम्ही करतो आमची देवाची देवाचा रूम निराळाच हा त्या देवाच्या रूमात चूल बिल आमची सगळी ती देवाची निराळीच हा आम्ही त्या चुलीवर निवत करतो आता पुनवला बिनवला आम्ही पुनवला साधा निवत करतो आम्ही म्हणजे पाण्यातला आणि दसऱ्याला आमचा दूध असेल तर दुधातला भात करायचा आणि देवाला निवत बरायचा पहिली देव तयार करता असताना आता माझा पोरगा लग्नाचा झाला म्हणताना लगीन करायचं देव नाही तेव्हा एक नारळ ठेवला गोंबड्याची घडी घातली आणि हळद लावायची तेव्हा पोरग्याला तिथं गढी बशिवला नारळ ठेवला त्या नारळावरच आमचा विषय उरला नाही तेव्हा तांदळं करायचं तांदळे नाही तर सुपाऱ्याचा देव असा करून ज्यांनी हे करायचं मग ते तांदळं आणायचं कुठनी माधळीचे नद जाऊन मग एवढ्या पाण्यात ठाव होईना त्या पाण्यात बुडायचं आणि हातात दोंडं गावते ते दोंडा टाकायचा नाही तोच दोंडा घेऊन यायचं 10-12 दोंडे बुडून बुडून ज्यांनी काढायचं आणि ते घरात आणून त्या नारळाबरोबर ते तांदळ म्हणून ज्यांनी आम्ही देव आमचा तयार केला दसऱ्या दिवशी आम्ही क्या करता दसऱ्या दिवशी 12 दुर्ग भरता 5 दुर्ग म्हणजे 12 दुर्ग्याची एक म्हणणी 5 दुर्ग भरायचे आणि तिथनी आम्ही देवारेवनी पाटी कर ह्याची होती आता चिव्यांची खोटले करते त्याला आम्ही पाटी म्हणता ती पाटी सगळं भरायचं हां आणि आम्हाला दसऱ्याला हराळी आणि सोनं हे सोनं म्हणून ते आमचं बरे आणि बरं आमचं मथवाचं सोन्याचं झाड इथं कुठं नाही न ते तुम्हाला मी द्यावलं असतं आता आम्ही
म्हशी जाऊन ज्यांनी बसल्या नाही का, तर त्याला आम्ही अख्खोर म्हणतो. अख्खरची आम्ही पाटी कॅटाव गोंबड्याची घडी घालताव. त्या गोंबड्याच्या घडीवर चौक भरताव, चारी कोण्यावर हळद कुकू हे एक सुपारी अशी ठेवताव. आणि ते सुपारी असं हे पडलं की तेवढी चार कोण्यावर शोभा येते. मध्ये आम्ही पानाचा विडा नारियळ ठेवताव आणि त्यो देवाला निवत केलेला त्यो निवत आणून ज्यांनी तिथं आम्ही निवत भरतो. 13 निवत आम्ही भरताव 13. आणि दुर्ग्याची अशी लाईन परवडी लावतो ताकाजी. आणि त्याचे मिरल्यांनी आम्ही इस्तू करताव. कोलीत आणून ज्यांनी इस्तू करताव तिथे धूप कापूर ऊसव्यात ऊसव्यात सगळे तिथे थोरला इस्तू करताव. म्हणजे उदा दुफाचे उदांडे वर जायचे हे पहिली लोकांचं कर्तुक केलेली आम्ही करीत आला येता. आज माझ्या बाई भाषण जोडली देव कळा सुकळा देव कळा जोडली आरतीत आमचा थाळ आहा.
थाळा हा त्या थाळ्यात काश्याचा थाळा, काश्याचा थाळा हा त्यात आम्ही पानाचा इडा ठेवतो, सूर्यतांदूळ ठेवतो, घाट ठेवतो, पंचारत ठेवतो, दुफारत ठेवतो आणि भंडार ठेवतो. एक खोबऱ्याची नारियळ शोधतो, ती आम्ही वाटी म्हणतो. ती वाटी भंडाराने भरून जेन ठेवायची. ते आरती करायला आता आले म्हणजे आता चौथीला भजन कसं करते ते ती पद्धतीने आमची नावं घ्यायची असते. ते एक चार पाच गाठा घालतो आणि एक 10-15 जण जमून ती आम्ही उभ्यानीच आरती करतो, बसून नाही. उभ्याने आरती करतो आणि ती घाट वाजवून म्हणजे आपल्या मनापाशी नावं येतात ते पद्धतीने आम्ही ती घाट वाजवून ज्यांनी नावं घेतो. 33 कोट देवाची 33 कोट देवा ठावणी म्हणजे ह्या जाग्या जुग्याचा कोण हा त्याचीसुद्धा आम्ही उच्चाव करतो.
तुम्ही म्हणता कोकणीनी भार आमच्या धर्मात आम्ही पितृ म्हणतो पितार जो आमचा वडील एखादा आई बा झाल्या त्याला आम्ही वडील म्हणतो जो दुसरा एखादा असला तरी त्याला आम्ही पितार म्हणतो पितार आले ते पितार जो आमचा वडील आला की तो आल येतो कसा मेल्याला माणूस आम्ही मसुरदेत जाता आणि गावकारांनी त्रिपान करून त्याला आम्ही घरात आणता आणि आमच्या न्यायात आणि आमच्या धर्मात त्याच्या नावाने आम्ही एक नारळ काढता ठेवतो त्याच्या नावाने त्यो नारळ आम्ही आणता आणि म्हणजे आता तुळस कशी आम्ही उजवतो शास्त्री भट अजून ज्यांनी ते पद्धतीने आमचंच भट हाते आमचं भट कोण यडगा लांबोर हे आमचे भट तुझा देव संधोरुजु जही माझी हडा मातीजु शिरडा माझा शाजा गेला गुजून येतो निघून निघून येतो निघून माझ्या बजानू माझ्या मुलान हे तो माझे आई जू हे तो माझ्या सुनू शी कशी राखण बाजू अरे माझ्या रे मुलान रे चोरण वर कागजू माझ्या पण बरं बघू देवा माझ्या मी हात माझ पया जोडून ह्या सर पण बरे माझ्या आई जोड हात माझ हातू ग आई उगला गे पायाच्या गड्याची हातातल्या के चुड्याला हातातल्या के चुड्याला तू आई चुकू म्हणून नको जो पोर माझी खुळी जू डोईचा टोपर उठेतो दोंडीव हे तो माझ्या मुला रे
आरत किती घेता पण वाजवून म्हणतो ते आमचे आरत त्याचे माझी सांगतो देवाची देवाची म्हणजे आरत म्हणजे की त्या 10 जणांनी हात लावून देवाची उर्बा उदरगत जावपाचीच उतर म्हणप थांबा म्हणजे हेजेरूच भार येता भार येता आमचो एम एल ए गेल्ले कोण मनीस बिणीत हेजेर येता ते सुद्दां क्वेश्चन करपाक जाता तुवें खंय हांगाय पळयला जाता थंय पळयला कितें नेक्स्ट क्वेश्चन लायक हे आसा पळय दसरो आसा पळय एक खंयचो रिच्युअल आसता खंयचोय सण थंयच्यान स्टार्ट जाता सांगचे चल गुरू ह्या दसऱ्याला दूत नाही तो पर्यंत ह्या दसऱ्याच्या सणाला स्वभाव येत नाही पहिले पासून हे वाजयताना आम्ही म्हणून आम्ही वाजत नसले आम्ही जाणलेले कोणतरी वाजवताले ते गेले तर त्यांच्याकडे साईडीन बसून बसून आम्ही ते पळयली कसे बोट मारता कसो आवाज काढता किती करता ते आम्ही सगळे पळयल्या ते आता ह्या भुरग्यांनी दाखयला ही भुरगी तोंडा घेयना बडी घेवपाक शकना ते आनी ते बोट मारूंक शकना आनी तांकां वाजोवपाक म्हळ्यार तांकां लज दिसता.